बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाची तोडफोड करीत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक परवेज कोकणी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी 1 लाखाची रोकड चोरी केल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालाय. तर हा राजकीय दबावातून गुन्हा दाखल झाला असल्याचा दावा कोकणी यांनी केला आहे. या तोडफोडीची माहिती बांधकाम व्यावसायिक निसार खान यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. वडाळ रोडवरील भूखंड विकसित करण्यासाठी तेथे कार्यालय थाटले. या कार्यालयाची तोडफोड संशयितांनी केली. कार्यालयाचे कुलूप तोडून ऑफिसातील लॅपटॉप सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरचे नुकसान करून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 1 लाखाची रक्कम पळवली. तर भूखंडावर परवेज कोकणींचे बॅनर चिटकवण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. माझं नाव निसार अहमद मोहराम अली खान, प्रज्ञानगरला मी राहतो. माझा व्यवसाय जे आहे बिल्डरची आहे, माझे कुटुंब आहे आणि माझ्याकडे एवढंच प्लॉट होता. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच नाही आहे. मी 13 तारखेला मी लोकांनी येऊन मला दम दिलेली आहे. त्याच्यानंतर मी 14 तारखेला CP साहेबांनी पोलीस मुंबई नाका इथे मी अर्ज केलं. त्यानंतर मी परत 15 तारखेला CP साहेबांना दिली अर्ज. त्यानंतर मी परत 17 तारखेला माझ्याकडे ते ऑफिसचे तोडफोड केले. त्याचे CCTV तीन कॅमेरे लागलेले होते आणि DVDR ते फोडून टाकलं. DVDR आणि लॅपटॉप आणि सुमारे 1 लाख रुपये होते ते नेले. ते आता त्यांनीच परवेज कोकणी आणि त्यांचे भाऊ आणि इतर 5-6 लोक होते असं मला 17 तारखेला सकाळी मला फोन आला की 3 ते 5 सुमारे तिकडे तुमची तोडफोड झालेली आहे. मी जाऊन पाहिलं तिथे तर सगळे तितर बितर होता. माझे ऑफिस जे आहे मागे फेकून दिली होती आणि कुलूप तोडायचे परत गेले पण तोडला गेला नाही. मग त्यांनी कडी जे आहे वेल्डिंग मशीनने कापून आणि हे काढून आणि परत जोडून दिलेली आहे. हा सारा बदनामीचा प्रकार असून राजकीय दबावातून षडयंत्र रचण्यात आले आहे. दिवाणी वादात फौजदारी स्वरूपात बदलण्यात आले असून खरे खोटे कोर्टात सिद्ध होईल असे परवेज कोकणी यांनी म्हटले आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.